नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। राहुरी शहरात अतिक्रमण हटाव मोहीम। राहुरी नगर परिषद प्रशासनाकडून शहरात अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली असून आम्ही त्या कारवाईचे स्वागत करतो। मात्र येत्या 8 दिवसात शहरातील धनदांडग्यांचे अतिक्रमण नाही काढले तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगर परिषद कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनास जाब विचारणार असा इशारा वंचितचे जिल्हा नेते निलेश जगधने यांनी दिला। राहुरी नगर परिषद प्रशासनाकडून आज दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी शहरात अतिक्रमण धारकांवर कारवाईचा बडगा उगारला। मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त घेऊन नगर परिषद प्रशासनाने शहरातील छोटे मोठे अतिक्रमण धारकांवर कारवाई केली। शहरातील शनी चौक, नवी पेठ, आडवी पेठ आदी भागातील अतिक्रमण JCB सहाय्याने काढण्यात आले, त्यामुळे अतिक्रमण धारकांमध्ये दिवसभर धावपळ उडाली होती। काही अतिक्रमण धारकांनी नगर परिषद प्रशासनाच्या कारवाईबाबत शंका उपस्थित केली। राहुरी नगर परिषद प्रशासनाकडून सरसकट अतिक्रमण काढले जात नाही, तोंड पाहून कारवाई करण्यात येत आहे। शहरात धनदांडग्यांचे तसे काही पुढाऱ्यांचे अतिक्रमण आहे, काही मोठ्या व्यापाऱ्यांचे पक्के अतिक्रमण आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यास नगर परिषद प्रशासन धाजावत नाही। या घटनेचा आम्ही निषेध करतो असा आरोप करून येत्या 8 दिवसात शहरातील धनदांडग्यांचे व पक्के अतिक्रमण काढले नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गोरगरीब, कष्टकरी व अतिक्रमण धारकांना बरोबर घेऊन राहुरी नगर परिषद कार्यालयावर मोर्चा काढून जाब नगर परिषद प्रशासनाला जाब विचारला जाईल असा इशारा वंचितचे जिल्हा नेते निलेश जगधने यांनी दिला। या कारवाईमध्ये पोलीस प्रशासनासह नगर परिषद कर्मचारी सहभागी झाले होते।